उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील शेतकरी शिवशंकर कानडे यांनी शेतातच वस्तीवर घराचे बांधकाम केले. निसर्गाची आवड असलेल्या शिवशंकर यांनी बांधकाम करतानाच 25 गावरान फळांची लागवड केली होती. त्यांच्या शेतीतील ही गावरान फळे फळली असून उन्हाच्या तडाख्यामुळे त्यांच्या गावरान नारळाला प्रचंड मागणी वाढली आहे. तेर येथील शेतकरी शिवशंकर कानडे यांनी शेतात नारळ गावरान केळी अंजीर सफरचंद बदाम फणस नागवेल कमळ सुपारी पेरू जांभळं आंबा डाळिंब यासह विविध फुलांची झाडे लावलेली आहेत. गावरान नारळ लावताना घरी त्याचा उपयोग होईल म्हणून त्यांनीही लावले होते. मात्र कसलेही केमिकल न वापरता आलेले हे शहाळ चांगलं आणि चवदार असल्याने ज्यांना माहीत आहे असे ग्राहक त्यांच्या शेतात येऊन नारळ घेऊन जातात. दररोज किंवा 20 ते 50 शहाळ्यांची विक्री होते. झाडांचा वृक्षवल्ली आमा सोयरी वनेचरी तुकाराम महाराजाच्या अभंगाप्रमाणे सृष्टी सौंदर्याचा लळा असल्यामुळे मी माझ्या घराचे बांधकाम चालू असताना नारळाचे विविध प्रकारचे सर्वच जातीचे कमळापासून सेवफल सगळ्याच प्रकारचे झाडं लावलेले आहेत. नारळाचे जवळजवळ मी 25 कलम लावलेले आहेत. तर त्या कलमाचं मी ऑर्गॅनिक पद्धतीने नैसर्गिक पद्धतीने जोपासना केल्यामुळं उत्तम अशा प्रकारचे फळ आणि फुलं त्याला येतात. नारळाच्या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे ते फळामध्ये अग्रगण्य असल्यामुळं पूजेसाठी वापरलं जाणारं हे नारळ माझ्याकडं गोल्डन कलरचा नारळ आहे. हा दुर्मिळ नारळ आहे. हा पाण्यासाठी एकदम चविष्ट आणि उत्तम प्रकारचा हा नारळ आहे. या नारळाच्या पाण्याच्या याच्यामुळे शरीरातील विविध प्रकारचे सर्व रोग जसे BP डायबिटीस अशा प्रकारचे जी काय दुर्मिळ दुर्गष्ट रोग आहेत ते रोग सगळे नष्ट होतात आणि आपल्याला उत्तम आरोग्य प्रदान करतात असं या नारळाचं वैशिष्ट्य असल्यामुळे माझ्याकडे साधारणतः कुठल्याही प्रकारचं केमिकल न वापरल्यामुळे आणि उत्तम चव असल्यामुळे पाण्याची मला घरूनच रोज 20-25 नारळ विक्रीला जातात. आणि निसर्गप्रेमामुळे लावलेले नारळाचे झाड दररोज 1000 ते 1500 उत्पन्न देते. बाजारातील नारळापेक्षा हे गावरान आणि चवदार नारळ असल्याने त्याला दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. आनंद साखरे, MCN News, उस्मानाबाद.